हिरवेगार आंबे दिसते ते, आणि हे नंदाचा वानवळा आलाय आम्हाला. गावरान आंबे लय वर्ष झालं खाल्लेले असे माचून. आणि आता कोणते केसर येते, दशेरी येते, पेट्यावर आंबे येतात, असे पाचून त्यातले आंबे लय कमी येतात. भेटना गेले जात आहे गावरान आंबे असं माचून खायचे. हात दुखायले मॅ. लय गोड आंबा आहे, नंदाचा वानवळा आहे. त्याला आम्ही गेलतो तिकडं नारायणच्या बहिणीने दिल्यात. मस्त हिरवागार दिसते पण मध्ये लय लहानपणी आंबे माचून खायचो आणि भेटतही नव्हते कवा कवा. आणि हे आता तरी असं करून खात ह्याच्या साली. पहिला आम्ही लहानपणी ह्या साली सुद्धा चावून खायचो. लेपटला माय तुझीच नजर लागायली. पोरी मी आंबे खाले नारायणला व्हिडिओ करायला लागले. कुत्रा तरी बरं खाते ना ते, असे खायला लागलीस देण्यात का म्हणे. कधी नाही मिळलं काय तरी म्हणते भूतावानी गिळ. ले मस्त लागला. माझी लहानपणी गोष्ट सांगायची कवा का. मस्त नारायण लेकच नुसतं तोंड करायला छान लागलं. मायाज म्हणायची तुम्ही माय पिवळ्या पटक्यावल्या म्हाताऱ्याच्या मुके किती म्हणजे आंबा आण असायची ते. व्हिडिओ होऊ दे पुन्हा खायतो. असं दुमडायचं हे उलट करून पण खायचं. लय बाय म्हणजे लय कुत्र बाय एवढा खाऊ देतो तो व्हिडिओ कर. ह्या वर्षी भेटले माझ्या गावरान आंबे खायला. आंबा नव्हता भेटत खायला. पिवळ्या चुटुक आंब्याचं काय खर नाही.
पण भेट ना हे भेटत नाही त्याला. निघाला सुद्धा तू कोण मारणार त्याला. अरे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा लोक म्हणले तुमचे व्हिडिओ आम्ही लय बघतो पातळीचा लहानपणी रे खाल्लेले बाबा मेळ बसा ना काय जी प्रांबा यो